आजचा दिवस हा मराठी रंगभूमीसाठी तसा खासच आहे, कारण ज्यांनी आपल्या सुप्रसिद्ध लेखणीतून मराठी रंगभूमीला समृद्ध केलं अशा प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचा आज जन्मदिवस. आजवर त्यांनी अनेक नाटकं लिहिली, चित्रपट केले, पण त्यापैकी सगळ्यात जास्त गाजले ते मोरूची मावशी, तो मी नव्हेच, बाळाचे बाप ब्रह्मचारी, गुरुदक्षिणा हे आणि असे अनेक चित्रपट. खरं तर काही व्यक्तिमत्व असतात ते जन्मतःच अष्टपैलुत्वाचा वसा घेऊन येतात आणि त्यामधलेच एक होते आचार्य. अनेक बाबतींमध्ये आचार्य अत्रेंच्या बाबतीत आपल्याला वेगळेपण जाणवत राहतो, मग ते मराठा सारख्या वृत्तपत्रांमधून खळबळजनक बातमी लिहून सगळ्यांची झोप उडवणारे अत्रे असोत, किंवा मग श्यामच्या आईमधल्या आईला चित्रपटाच्या रूपामधून दिलेला एक मानाचा मुजरा असो. तसं बघायला गेलं तर अत्रेंची सगळेच नाटकं विलक्षण गाजली, पण त्यात विशेष उल्लेख करावा लागेल ते मोरूची मावशी, लग्नाची बेडी यांसारख्या नाटकांचा. खर तर यासारख्या नाटकांमध्ये काम करण्यासाठी कलाकार प्रत्येक संधीची वाट बघत असायचा, जुने असोत किंवा नवीन असोत. प्रत्येक कलाकाराने मोरूची मावशी हे नाटक गाजवले, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक व्यक्तिमत्वामधून त्यांचे गुण आपल्याला उलगडत जातात. असाच काळ पुढे पुढे जात होता आणि आचार्य अत्रे यांचे चित्रपट, नाटक या गोष्टी सुरू होत्या. अशातच एका निर्मात्याने अत्रेंना गळ घातली की तुम्ही एखादा छान विनोदी चित्रपट काढा. यानंतर अत्रेंनी खूप विचार केला आणि मग आला मोरूची मावशी. हो, तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण मोरूची मावशी हे नाटक सगळ्यात आधी चित्रपटाच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर आलं होतं. खरं तर मराठी सृष्टीमध्ये हे असं पहिल्यांदाच घडलं असावं की एखाद्या चित्रपटाचं नंतर नाटकामध्ये रूपांतर झालं. मोरूची मावशी हे नाटक अर्थात चित्रपटापेक्षा खूप जास्त गाजलं. मग त्यामध्ये दामू अण्णा मालवणकर यांच्यापासून ते विजय चव्हाण ते आत्तापर्यंत असलेल्या भरत जाधव यांच्यापर्यंत प्रत्येकाने मोरूची मावशी साकारण्यासाठी तेवढीच मेहनत घेतली. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचं तर काही कलाकार हे कालांतीत असतात आणि त्यांच्यासारखा कलाकार बनणं हे 10,000 वर्षामध्ये सुद्धा शक्य झालं नाही आणि ते इथून पुढेही होणार. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.